सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलेली आहे. या पावसामुळे कोकणाचं सौंदर्य आणखीच खुललेलं आहे आणि सर्वांना भुळर घालत आहे. त्यातच आता पावसानं विश्रांती घेतल्यानं पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळलेली आहेत. कुटुंबासह निसर्गसंपन्न कोकणामध्ये धमाल करण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. समुद्रकिनारे, प्रसिद्ध देवस्थानं आणि धबधबे या ठिकाणी सध्या पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. MTDCच्या रिसॉर्टचं बुकिंग फुल झालेलं असून खासगी हॉटेल्स आणि लॉजला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि या ठिकाणी आलेल्या गणपतीपुळेमध्ये आलेल्या पर्यटकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी. सध्याचा माहोल धमाल, मस्ती आणि मजेचा आहे, कारण सलग 4 दिवस सुट्ट्या आहेत आणि त्यात पावसानं देखील विश्रांती घेतलेली आहे. अशा वेळेला अगदी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावलं सध्या कोकणाकडं वळत आहेत. गणपतीपुळे या ठिकाणी आहे आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर समुद्रकिनाऱ्यावरती लोक जे आहेत, पर्यटक जे आहेत, ते एन्जॉय करत आहेत, फुल मजा घेत आहेत. कुठून आलात तुम्ही आणि कसा प्लॅन आहे 4 दिवसाचा? आता आम्ही कर्नाटक डिस्ट्रिक्ट बेळगाव चिकोडीसून आलो आहे. आता पावसाळ्यामध्ये आम्हाला 4 दिवसाचं कंटिन्यू सुट्टी भेटलं आहे की आम्हाला बहुत खुशी आहे. आणि मौसम बारिश का मौसम आहे ना, बारिश का मौसम का वजह से बहुत अच्छा इधर नजारा भी है और पाणी भी बहुत लहर आ रहा है, बहुत अच्छा लग रहा है हमको. निसर्ग खूप सुंदर वाटला, डोंगर दऱ्या, तिथून पुढे आम्ही आलो. काल दर्शन, गणपती दर्शन केलं, छान बीचवर मस्त सगळे खेळत आहोत, भरपूर एन्जॉय करत आहोत. इकडचा खूप निसर्ग आवडला, निसर्ग सौंदर्य एकदम खूपच सुंदर आहे. पुन्हा पुन्हा यावंस असा हा स्पॉट आहे आणि माझी नातवंड पण खूप एन्जॉय करत आहेत. आता मी मार्लेश्वराचं सुद्धा काल दर्शन घेतलं, अगदी धबधबे वगैरे सुद्धा खूप छान होते, म्हणजे अगदी जो स्ट्रेस होता तो सगळा कमी झाला आता. आणि आता ठीक आहे, उकडीचे मोदक वगैरे सगळं खूप एन्जॉय केलं. 9वीला आहे मी आता, तर आम्हाला सुट्टी होती 2 दिवस, शनिवारी तेवढी एक सुट्टी घेतली. आणि आम्ही आई, माझा भाऊ, मावशी, ते वगैरे सगळे आम्ही आलो इथं एन्जॉय करतो. मजा येते का कोकणात? एक नंबर. पुढच्या 1-2 दिवसामध्ये ही गर्दी चांगली वाढेल आणि धंदा पाणी जे आहे त्याला बरकत येईल. पण एक गोष्ट आहे, कोकणात ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला समुद्रकिनारे एन्जॉय करताना इथल्या पाण्याचा अंदाज घेऊन मजा करणं गरजेचं आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.